ಭವಿಷ್ಯ ಘಡದಿ ಈ ವಿದ್ಯಾನಗರಿ ಕರ್ತೃತ್ವಾಲ ಅರ್ಥ ದೇತಸೆ ಅಶಿ ಅರ್ಥ ನಗರಿ ಜ್ಞಾನಗರಿ ಸೇವೆ ಸತವೇ ಸತ ವಿವಿಧ ವೃತ್ತರಂಗ ಯಾರಂಗಾಂಸೆ ಅಂತರ ದರ್ಶನ ಪುಣೆ ಅಂತರಂಗ ಪುಣೆ ಅಂತರಂಗ. नमस्कार, पुणे अंतरंगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया या आठवड्यातल्या काही ठळक घडामोडी. एनडीएच्या 37व्या तुकडीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्नेह मेळाव्याचं आयोजन. श्री क्षेत्र नारायणपूर इथे भक्तिमय वातावरणात दत्त जयंती सोहळा संपन्न. उपासना संस्थेतर्फे आयोजित विविध कलांनी नटलेल्या अर्घ्य कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि दरवर्षीप्रमाणे पुण्याच्या वैभवात भर टाकणारा सवाई गंधर्व महोत्सव उत्साहात संपन्न. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या 37व्या तुकडीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एनडीएतर्फे स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. पाहूया या कार्यक्रमाचा हा आढावा. एनडीएच्या 37व्या तुकडीतले 1969 साली उत्तीर्ण झालेले लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही संरक्षण दलांमध्ये उत्तम कामगिरी केलेले 100 अधिक एनडीएचे माजी विद्यार्थी या सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळाव्यात सपत्नीक सहभागी झाले होते. पुण्यातल्या खडकवासला इथे 1954 साली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची सुरुवात झाली आणि आज पुण्यातल्या गौरवामध्ये ही देश पातळीवरची अकादमी विशेष रूपाने ओळखली जाते. यातलेच 1969 सालच्या तुकडीतले माजी विद्यार्थी एकत्र आले आणि या वास्तूशी निगडीत अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. मेजर जनरल महावीर सिंग फलारा यांनी इथे आज उपस्थित असल्याचा गर्व वाटत असल्याचं सांगितलं. 15-16 वर्षांचे असताना इथे आलो आणि 3 वर्ष खडतर परिश्रम केले आणि जगण्याची नवी दिशा इथे मिळाली. खूप शिकायला मिळालं आणि जीवाभावाचे मित्रही इथे भेटले असं त्यांनी सांगितलं. ऑनर्ड बाय देअर व्हेरी प्रेझेन्स. चीफ कोऑर्डिनेटर ब्रिगेडियर अजित आपटे यांनी यावेळी आपलं मनोगत मांडलं. आज आम्ही सगळे इथे आपली सुवर्ण जयंती सेलिब्रेट करायला आलेलो आहोत आणि ती डेट एक्झॅक्टली 13 डिसेंबर 1969 आज 50 वर्ष म्हणजे 13 डिसेंबर 2019 बरोबर कोइनसाइड झालेली आहे. लेफ्टनंट जनरल के आर राव यांनी आपल्या भावना व्यक्त करत आज भाग्याचा दिवस असल्याचं नमूद केलं. शिक्षणाच्या बाबतीत एनडीए अतिशय उत्तम इन्स्टिट्यूट असल्याचंही ते म्हणाले. आमचं भाग्य आहे की आम्ही इथून पासआउट झालो. टू पे होमेज टू दोज ऑफ आवर कलीग्स हू हॅव लेड द लाईव्ज एट व्हेरियस स्टेजेस स्टार्टिंग फ्रॉम 1970 इन व्हेरियस वॉर्स इज ऑल्सो सर्टन स्कर्मिशेस व्हाइल इनसाइड इंडिया इज ऑल्सो आउट ऑफ इंडिया. बलजीत जसवाल यांनी बोलताना 50 वर्षांनी सर्वांना एकत्र पाहून आनंद झाल्याचं सांगितलं. आमचं नातं एनडीएमुळे अगदी घट्ट झालेलं आहे की इतर वेळी सुद्धा आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो, पण आजच्या दिवसाला वेगळंच महत्व आहे. आमचे काही मित्र आज हयात नाही, त्यांची उणीव आम्हाला भासतीये असंही ते पुढे बोलताना म्हणाले. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी डायरीमध्ये स्वाक्षऱ्या करत आपली उपस्थिती दर्शवली आणि एनडीएच्या कार्यक्रमाबद्दल आपलं मत नोंदवलं. सध्याच्या एनडीए प्रमुखांनी या सर्व माजी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आपल्याला उत्तम कामगिरी दरम्यान मिळालेले मेडल्स, कॅप्स, कोट घालून हे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. बँडच्या तालावर शिस्तबद्ध मार्चिंग यावेळेला करण्यात आलं. एनडीए मधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी जे देशासाठी शहीद झाले त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच अखंड तेवत राहणाऱ्या ज्योतीला मानवंदना दिली. या तुकडीतल्या अनेकांचा 1971 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात महत्वाचा वाटा होता. तसंच अनेक जणांनी देशासाठी त्यागही केलेला होता. यातले अनेक जण आज हयात नाहीत, पण त्यांच्या पत्नी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित होत्या. भशीन यांनी, माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगली कुठली गोष्ट घडली असेल तर ती एनडीए असं सांगत एनडीएच्या शिस्तीचं कौतुक केलं.
Everything that happened in my life hereafter was based on the values, on the ethics, on the ethos, in the self-discipline that we learned in this wonderful academy called National Defense Academy. Elina Ibrahim yanni aple pati hayat nastana hi ithe avarjun upasthit aslyacha sangitla. Patini ithe khup sundar kaal vyatit kelyacha tya mhanalya. We remember him today and we feel that he was part of this service and he really gave his full time to that. मनु डिपो सिंग आपल्या मनोगतात म्हणाल्या की माझ्या नवऱ्याच्या इथे खूप चांगल्या आठवणी आहेत. त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी इथे आलेली आहे. अँड आय एम सो प्राऊड ऑफ कमिंग बॅक टू एनडीए अँड सीइंग वेअर ही स्पेंड हिज अर्ली इयर्स अँड सीइंग दिस ब्युटिफुल प्लेस अँड विथ हिज अँड टू बी विथ हिज फ्रेंड्स. सुधा शंकरन आपल्या भावना व्यक्त करत म्हणाल्या की आमचे एकमेकांच्या कुटुंबियांबरोबर सलोख्याचे संबंध आहेत, त्यामुळे माझे पती जरी हयात नसले तरी मी इथे आवर्जून उपस्थित आहे. And I consider myself even more lucky, to still be a part of this group. And that really keeps me going. Pratibha Malvi yavali mhanalya. Ab 50 varshanantar sagle coursemates ekmekana bhetlele ahet. Ani, I mean, it's a very good feeling here to come back to NDA and experience the life they lived over here. ब्रिगेडियर बी एस गिल आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले, मेरे ग्रँडफादर 1914-18 की पहली वर्ल्ड वॉर में हिस्सा लिया, उनके जो मेडल हैं मैंने अपनी दाईं तरफ लगा रखे हैं जो उनको उस समय लड़ाई में मिले थे, और मेरे को बहुत फख्र है कि हम लोग अपने अल्मा मेटर में आज वापस अपने 50 साल मना रहे हैं, और भारतीय सेना और देश पर हमको पूरा गर्व है. जय हिंद. एनडीएच्या सभागृहात हयात नसलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या पत्नींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जे हयात नाहीत त्यांच्याविषयीच्या कामाचा माहितीचा आढावा यावेळी घेण्यात आला आणि त्यांच्या कामाचा गौरव केला. श्री क्षेत्र नारायणपूर इथे मान्यवरांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीत दत्त जयंती सोहळा उत्साहात पार पडला. पाहूया या सोहळ्याची ही एक झलक. श्री क्षेत्र नारायणपूर इथे दत्त जयंती सोहळा भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. परमपूज्य नारायण महाराज आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ॲडव्होकेट शशिकांत पागे, माजी आमदार उल्हास पवार, गायिका अनुराधा पौडवाल, आमदार संजय जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी भजन कीर्तन आणि दिगंबरा दिगंबराच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता. दत्त मंदिरात 7:30 दत्त जन्म सोहळा पार पडला. विविध गावांमधून येणाऱ्या दिंड्यांचं स्वागत करण्यात आलं. दत्त जन्मप्रसंगी नारायण महाराज यांचं व्याख्यान, आरती, नाव ठेवणं, पाळणा, पुष्पवृष्टी, सुंठवडा वाटप, देव भेटवणे आदी कार्यक्रम संपन्न झाले. सायंकाळी पालखी प्रदक्षिणा आणि 200 कोटी शिवदत्त नामयज्ञ या ठिकाणी होमहवन झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात आरती होऊन पालखी ग्राम प्रदक्षिणेला सुरुवात झाली. यावेळी विविध पथके, हत्ती, घोडे, उंट, ढोल, ताशे, लेझिमच्या गजरात पालखीने चंद्रभागा स्नानासाठी प्रस्थान ठेवलं. चंद्रभागा कुंडात स्नान झाल्यानंतर पुन्हा पालखी मंदिरात येऊन पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाली.
आणि आरतीने या सगळ्या सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी झालेल्या पारंपरिक भारुडाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता तुमच्या आरोग्य समस्या आहेत, फक्त एक फोन कॉल दू. ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी मधील निष्णात डॉक्टर्स. करून घ्या तुमच्या आजारांविषयीच्या शंकांचं निरसन. जाणून घ्या नवीन उपलब्ध चिकित्सा आणि तंत्रज्ञानाबद्दल जे करील तुमचं आयुष्य सुखकर. हॅलो डॉक्टर, थेट प्रसारण शुक्रवार, शनिवार आणि रविवार रात्रो 8:30 वाजता. पुन्हा प्रसारण सोमवार, मंगळवार आणि बुधवार सकाळी 9 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. क्रीडांगण प्रसारण सोमवार आणि मंगळवार सायंकाळी 5:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. म्युझिक मैफिल प्रसारण शुक्रवार रात्रो 10:30 पुन्हा प्रसारण शनिवार दुपारी 12:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. उपासना संस्थेतर्फे पुणे विद्यापीठाच्या आयुका इथल्या सभागृहामध्ये अर्घ्य या कार्यक्रमाचं 5वं वर्ष नृत्य गायनाच्या आविष्काराने साजरं झालं. घेऊया या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत. उपासना संस्था, आयुका आणि ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी विनोद कोठारीजी यांच्या जयंतीनिमित्त अर्घ्य या कार्यक्रमाचं 5वं वर्ष कलांच्या आस्वादाने साजरं करण्यात आलं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे अनुयायी आणि उपासना संस्थेचे आधारस्तंभ विनोद कोठारीजी यांच्या स्मृतीला अभिवादन करत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातल्या आयुका इथल्या चंद्रशेखर सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. ललित कला केंद्राचे विद्यार्थी तसंच उपासनाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. गुरुदेव टागोरांच्याच विश्वभर प्राण या उक्तीला धरूनच संपूर्ण जग हेच जीवन जे आपण पृथ्वीवर पाहतो या विषयावर आधारित सभागृहाबाहेर आणि सभागृहाआत चित्रकार, नर्तक, गायक, वादक यांनी आपापली कला प्रस्तुत केली. लहान मुलांनी विषयानुरूप काढलेली चित्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होती. बंगाली, हिंदी, मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं. सभागृहाबाहेर खुल्या अवकाशात सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. उपासनाचे अमित मजुमदार कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट करत म्हणाले, आयुष्याचे डिरेक्टर प्रोफेसर सोमक रायचौधरी यांनी आपला बरेचसा प्रोग्राम पाहिला होता आणि त्यांनी म्हणलं आपण काहीतरी एकत्रित करूया. तर ती विचार झाल्यानंतर आपण ही प्रोग्रामचं नाव दिलं विश्वभर प्राण, म्हणजे ही कॉस्मिक वर्ल्डबद्दल आपण ही काम करायचे. आणि तेव्हा आपण आमचं मित्र ललित कलाला पण हे करतो, तर आज आपण तिघे मिळून ही प्रोग्राम विश्वभर प्राण उपस्थित करतो चंद्रशेखर ऑडिटोरियममध्ये. आयुकाचे डिरेक्टर प्रोफेसर सोमक रायचौधरी यांनी आपलं मनोगत मांडत सर्व कलांचा आधार घेत आकाशगंगा हा विषय कसा मांडण्यात आला याबद्दल सांगितलं. सो टुडे थ्रू अ प्रोग्राम ऑफ सॉन्ग अँड डान्स अँड पोएट्री अँड आर्ट, we're going to explore
how certain poets looked at the universe. We know that Rabindranath Tagore, writing in Bengali and Sanskrit, actually talked to scientists and wondered about the universe. And we are doing this program on his songs, the first half of the program, on his songs in Bengali, in Sanskrit, and in Marathi. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी आपलं मनोगत मांडलं. विशेषतः ग्रह, तारे आणि युनिव्हर्स आहे का, आणि मग आपली ही संस्कृती कशी निर्माण झाली किंवा युनिव्हर्स कसा निर्माण केला, या सर्व गोष्टींचा कुठेतरी वेध घेण्याचा प्रयत्न कवी करत असतो, जे टागोरांच्या कवितांमध्ये आहे. आणि आयुक्याच्या प्रांगणामध्ये आपण हे फ्युजन करतो आहे असं म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये महाराष्ट्रीयन आहेत, महाराष्ट्र म्हणजे आमचं पुणे विद्यापीठ केंद्राचं जे सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आहे, ते नृत्याच्या माध्यमातून हाच जो कन्सेप्ट आहे टागोरांचा तो लोकांसमोर प्रकट करण्याचा प्रयत्न करत आहे. उपासनाच्या शर्मिला मजुमदार या कार्यक्रमामागचे विचार प्रकट करत ललित कला केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांसमवेत हा कार्यक्रम सादर करत असल्याचा आनंद व्यक्त केला आणि हा कार्यक्रम पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरावा अशी आशा व्यक्त केली. वी हॅव क्राफ्टेड द प्रोग्राम इन अ व्हेरी इनोव्हेटिव्ह वे. द चिल्ड्रन आर डान्सिंग हिअर, द ज्युनियर आर्टिस्ट आर पेंटिंग हिअर, अँड आफ्टर दॅट द सिनियर आर्टिस्ट आर पेंटिंग देअर, अँड देन when we go inside we are performing on the base of Tagore's that cosmic metaphor and all that his songs related to that. आकाश गंगेवर आधारित मराठी गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. भरतनाट्यम नृत्यांगना रमा कुकनूर यांनी नृत्याचं सादरीकरण केलं. चंद्रताऱ्यांवर आधारित बंगाली गाण्यावर भरतनाट्यम समूह नृत्य प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेलं. शक्तीला मानाचा मुजरा करणारा, स्वतः मधून नवीन जीवनाला आकार देणारी, महिलांच्या सामाजिक आर्थिक मानसिक समस्यांचं निरसन योग्य तज्ञांकडून सखी सह्याद्री. थेट प्रसारण सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सकाळी 11:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 11:00 फक्त सह्याद्री वाहिनीवर. सह्याद्रीच्या पाऊल खुणा प्रसारण शुक्रवार सकाळी 10:00 आणि पुन्हा प्रसारण रविवार रात्रो 11:00 फक्त सह्याद्री वाहिनीवर. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे 67वा सवाई गंधर्व महोत्सव पुण्यामध्ये उत्साहात पार पडला. दिग्गज कलाकारांबरोबरच अनेक तरुण कलाकारांनीही या सोहळ्यात हजेरी लावून आपली कला सादर करत महोत्सवाच्या गौरवात भर घातली. पाहूया या महोत्सवाची काही क्षणचित्रे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे मुकुंदनगर इथल्या महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल इथे सवाई गंधर्व महोत्सव हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. दरवर्षीप्रमाणे महोत्सवाला गर्दी करून रसिकांनी सवाईवरील प्रेम अधोरेखित केलं. गायन, वादन आणि नृत्य या समुच्चयाचा आविष्कार म्हणजे संगीत, ही अनुभूती रसिकांनी सवाईमध्ये अनुभवली. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा सर्वांग सुंदर सोहळा अर्थात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव याचं यंदाचं 67वं वर्ष होतं. ध्वनिफितीद्वारे दरवर्षी ऐकायला मिळणारा
सवाई गंधर्वांचा स्वर कानात साठवून रसिकांनी आपले कान मन तृप्त केले. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित फिरोज दस्तूर यांची जन्मशताब्दी त्यांचे शिष्य पंडित गिरीश संजगिरी आणि चंद्रशेखर वझे यांच्या गायनाने साजरी करण्यात आली. देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच परदेशी कलाकारांचा आविष्कार रसिकांनी अनुभवला. 13 कलाकारांनी यावर्षी प्रथमच सवाईमध्ये कला सादर केली. महोत्सवासाठी आलिशान शामियाना उभारण्यात आला होता. आता वेळ झाली आहे सुविचाराची. पाहूया आजचा सुविचार. पोटापणाचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. पु ल देशपांडे.